सांगली लोकसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर 3 एप्रिलला अर्ज दाखल करणार आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून ते अर्ज दाखल करतील. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीच्या वळणावर येऊन ठेपली आहे. स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. उमेदवारी घोषित केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली उमेदवारी जाहीर केली. अपक्ष उमेदवार म्हणून मी 3 एप्रिलला सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहे असं त्यांनी सांगितलं. चालू केलाय एक नोट आणि एक व्होट या तत्वावरती मी निवडणूक लढवणार आहे. मी कुणाला गाडी देऊ शकत नाही, मी कुणाला घोडं देऊ शकत नाही, मी कुणाला 50 रुपये सुद्धा देऊ शकत नाही. पण या राज्यामधला इतिहास घडलेला असेल, ज्या सगळं चाललंय ना, सगळा बाजार राज्यामध्ये हे पुरवठे तिकडे जाते, ती पुरवठे तिकडे जाते. अरे प्रामाणिक कार्यकर्त्यानं जायचं कुठं? भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यानं काय करायचं? तुमचे बॅनर लावायचे नुसते? काय करणार तो कार्यकर्ता? कोणतर उठतो आणि तिथं येऊन पहिल्या नंबरच्या खुर्चीवरती बसतो? तिथल्या कार्यकर्त्यानं काय करायचं? जर या जिल्ह्यातल्या आमदारांची ही अवस्था असेल तर तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्याची काय अवस्था असेल? या जिल्ह्यातल्या आमदारांचा किती वेळा अपमान केलेला तुम्ही बघितला? भारतीय जनता पार्टीचं एकही काम न करणारा माणूस तो भारतीय जनता पार्टीचं कमळ घेऊन लोकांच्या समोर येतो. अरे कमळ तुम्ही बदनाम केलं या लोकांनी, आणि मग अशा लोकांच्या विरोधामध्ये लढणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे. आणि जिल्ह्यातला सगळा बहुजन समाज, मराठा समाजाची पोरं सुद्धा माझ्या बरोबर आहे. ते आता माझ्या विरोधात काहीतरी करायला लागलेत, लेख लिहायला लागलेत. गोपीचंद मराठा समाजाच्या विरोधातला आहे. अरे 2013ला मी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मोर्चा काढलाय. आज मला तर कोणतर म्हणलं की तुमच्या आवाजाच्या क्लिप बनवायचं चालू आहे, मी विरोधामध्ये बोलतो म्हणून. आता तुम्ही काही षडयंत्र करा, लोक काही आला भीक घालणार नाही, लोकांना माहित आहे सगळ्या. त्यामुळं तासगाव तालुक्यामध्ये सुद्धा माझ्या बरोबर कुठलाही नेता नसताना मी तिथं लीड जाणार आहे. हे वास्तव आहे. मला लोक भेटतात, मी रोज लोकांशी बोलतो, रोज भेटतात, माझ्या घरी येतात लोक उमेदवारी करा म्हणून. लोकांना वाटलं की मी नुसती पेपरला बातमी आली की मुख्यमंत्री महोदयांनी मला बोलावलंय, तर मला हजारो फोन येतात की तुम्ही तिकडे जाऊ नका. आणि आज ह्याला तिकीट मिळाले, ह्याला 4 माणसं मागं नाहीत फटाडे उडवायला. 14 लोकांनी माळ लावली, भाजपचं तिकीट मिळालं म्हणून 14 लोकांनी माळ लावली तासगावमध्ये. हा तुमचा जल्लोष. आम्ही काम करत होतो 2014ला म्हणून तुमची लायकी वाढली होती. तुमची लायकी काय आहे? आता जनता दाखवून तुमची लायकी. मी बिना पक्षाचा उभा आहे हे गोपीचंद पडळकरचं धाडस आहे. आज तुमची राज्यात आणि देशात सत्ता आहे, आणि मग तुम्ही धाडस करणं गैर काय? मग का तुमच्या तोंडात राळ वाढले? का तुम्ही आमदारांच्या पाया पडताय? तुम्ही स्वाभिमानी होता, तुम्ही फार मोठे होता, मग आमदारांच्या पायात पडायची तुमच्यावर काय वेळ आल्या? फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकरमुळं तुम्ही सुधीर गाडगीळांच्या दारात 2 तास बसला, तुम्ही सुरेशभाऊ खाडेंसारख्या आमदारांच्या दारात 2 तास बसला.